नमस्कार मित्रांनो, मी निलिमा कदम। आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास 9वी गणित भाग 2 चौकोन क्वाड्रिलेटरल। आज आपण समांतरभुज चौकोन व त्यावर आधारित काही सिद्धता पडताळून पाहणार आहोत। पॅरलेलोग्राम इज अ क्वाड्रिलेटरल कंप्राइज ऑफ टू पेयर्स ऑफ पॅरलल लाइन्स। समांतरभुज चौकोन म्हणजे ज्याच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या एकमेकांना समांतर असतात अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात। या आकृतीमध्ये तुम्हाला समांतरभुज चौकोन दिसतोय। या ठिकाणी बघा, सम्मुख बाजू AB आणि DC या काय आहेत, समांतर आहे। तसच AD आणि BC या बाजू सुद्धा समांतर आहे, म्हणजे समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात। AB आणि DC या एकरूप आहेत, तसच AD आणि BC या सुद्धा दोन बाजू एकरूप आहेत। बघा, तंतोतंत जुळत आहेत, म्हणजे त्या एकरूप आहेत। सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात। बघा, ही एक समांतर जोडी आणि दुसरी समांतर जोडी। कर्ण जे आहेत हे कर्ण परस्परांना दुभागतात। कर्ण AC आणि कर्ण BD हे परस्परांना O या बिंदूत दुभागतात। समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। आता या आकृतीत कोन P आणि कोन D हे काय आहेत, सम्मुख कोन आहेत। हे दोन्ही कोन एकरूप असणार, म्हणजे समान मापाचे आहेत। कोन A व कोन C हे सुद्धा सम्मुख कोन आहेत। या दोन कोनांची मापे सुद्धा समान असतात, म्हणजेच कोन B एकरूप कोन D, कोन A एकरूप कोन C, सम्मुख कोन एकरूप असतात। लगतचे कोन A व कोन D हे लगतचे कोन आहेत। तसेच कोन D व कोन C ही दुसरी जोडी, कोन C व कोन B ही तिसरी जोडी, आणि कोन B व कोन A ही चौथी जोडी। अशा लगतच्या कोनांच्या आपल्याला चार जोड्या मिळणार आहेत। तर हे लगतचे कोन पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आता समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात आणि सम्मुख कोन एकरूप असतात हे आपण बघितलं। हे प्रमेय जे आहे, या प्रमेयाची सिद्धता आपण आज बघणार आहोत। समांतर भुज चौकोन आहे, म्हणजेच पक्ष काय दिलेला आहे, ABCD हा समांतर भुज चौकोन आहे। म्हणजेच सम्मुख बाजू काय आहेत, समांतर। AB समांतर DC, AD समांतर BC।
आपल्याला काय सिद्ध करायचे आहे, साध्य बाजू ए बी रेख ए डी एकरूप रेख बी सी, तसच रेख ए बी एकरूप रेख डी सी। त्याचबरोबर सम्मुख कोन म्हणजेच कोन ए डी सी एकरूप कोन सी बी ए आणि कोन डी ए बी एकरूप कोन बी सी डी, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। हे सिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी रचना करून घेऊ। कर्ण एसी काढा, आपण कर्ण एसी काढला, रेख डी सी समांतर रेख ए बी व कर्ण एसी ही छेदिका, आणि म्हणून आपल्याला काय मिळते बघा, कोन डी सी ए एसी ही छेदिका असेल तर डी सी म्हणजेच ही बाजू आणि ही बाजू समांतर आहेत, आणि एसी ही छेदिका असेल तर डी सी ए एकरूप कोन बी ए सी हे व्युत्क्रम कोन आहे। त्याचबरोबर कोन डी ए सी म्हणजेच हा कोन एकरूप कोन बी सी ए ही व्युत्क्रम कोनाची दुसरी जोडी आपल्याला मिळाली आहे। आता आपण या कर्ण एसी मुळे तयार झालेल्या दोन त्रिकोणांमध्ये आपण बघूया, त्रिकोण ए डी सी व त्रिकोण सी बी ए मध्ये कोन डी ए सी एकरूप कोन बी सी ए आणि कोन डी सी ए एकरूप कोन बी ए सी व्युत्क्रम कोण आहेत विधान दोन आणि एक वरून। ए सी ही सामायिक बाजू म्हणून बाजू ए सी एकरूप बाजू सी ए, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण ए डी सी एकरूप त्रिकोण सी बी ए कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत। म्हणून बाजू ए डी एकरूप बाजू सी बी एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, तसच बाजू डी सी एकरूप बाजू ए बी ही सुद्धा एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू होत। त्याचबरोबर कोन ए डी सी एकरूप कोन सी बी ए एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, आणि कोन डी ए बी एकरूप कोन बी सी डी एकरूप त्रिकोणाचे संगत कोन। तर अशा प्रकारे समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू व सम्मुख कोन एकरूप असतात हे आपण सिद्ध केलेलं आहे। पुढचं आपण एक प्रमेय बघणार आहोत, समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे, कर्ण पी आर आणि कर्ण क्यू एस हे ओ बिंदू छेदतात। आपल्याला सिद्ध करायचंय की कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजेच रेख पी ओ एकरूप रेख आर ओ, रेख एस ओ एकरूप रेख क्यू ओ। सिद्धता बघू, त्रिकोण पी ओ एस व त्रिकोण आर ओ क्यू मध्ये, हा त्रिकोण पी ओ एस आणि त्रिकोण आर ओ क्यू मध्ये, कोन ओ पी एस एकरूप कोन ओ आर क्यू काय आहे व्युत्क्रम कोन। पी आर ही बघा पी एस समांतर क्यू आर, आणि पी आर ही काय झाली त्यांची छेदिका। तसच बाजू पी एस एकरूप बाजू आर क्यू समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा, आणि कोन पी एस ओ एकरूप कोन आर क्यू ओ, पी एस एकरूप
क्यू आर समांतर क्यू आर आणि क्यू एस ही छेदिका म्हणून कोण पी एस ओ एकरूप कोण आर क्यू ओ व्युत्क्रम कोण आणि म्हणून त्रिकोण पीओएस एकरूप त्रिकोण आर ओ क्यू कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणून रेख पीओ एकरूप रेख आर ओ आणि रेख एसओ एकरूप रेख क्यूओ एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा। लक्षात ठेवा समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात। समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात आणि समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। आता या गुणधर्मांचा उपयोग करून आपण काही उदाहरणं अभ्यासणार आहोत। समांतर भुज चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड चे कर्ण बिंदू ओ मध्ये छेदतात। कोण एक्स वाय झेड बरोबर 135 अंश, कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती, कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर किती, लेंथ ओ वाय बरोबर 5 सेंटीमीटर तर लेंथ डब्ल्यू वाय बरोबर किती। आकृती आपण काढून घेतली। डब्ल्यू एक्स वाय झेड हा समांतर भुज चौकोन आहे। आता कोण एक्स वाय झेड बरोबर 135 अंश आपल्याला दिलेला आहे। एक्स वाय झेड म्हणजेच कोणता कोण, तर हा कोण दिलेला आहे आपल्याला। आता या कोणाचा सम्मुख कोण कोणता आहे, एक्स डब्ल्यू झेड म्हणजेच कोण एक्स वाय झेड एकरूप कोण एक्स डब्ल्यू झेड समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण आणि म्हणून कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर 135 अंश, कारण सम्मुख कोण एकरूप असतात। आता रेख डब्ल्यू झेड एकरूप रेख एक्स वाय आणि झेड वाय ही छेदिका म्हणून कोण वाय झेड डब्ल्यू आणि कोण झेड वाय एक्स हे झाले आंतरकोन, यांची बेरीज किती आहे 180 अंश, कारण आंतरकोन म्हणून एक आपण काढलं आहे एक्स वाय झेडचं माप 135 अंश म्हणून वाय झेड डब्ल्यू अधिक 135 बरोबर 180 अंश। पक्षांतर करू कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 वजा 135 बरोबर 45 अंश। तुम्ही लगतचे कोण घेऊन सुद्धा हे उदाहरण सोडवू शकता। तर कोण वाय झेड डब्ल्यू आपल्याला मिळालं 45 अंश। जर आपल्याला कोण डब्ल्यू एक्स वायचं माप विचारलं असतं तर ते सुद्धा आपल्याला किती आलं असतं 45 अंश, कारण कोण डब्ल्यू एक्स वाय व कोण डब्ल्यू झेड वाय किंवा वाय झेड डब्ल्यू हे काय आहेत पुन्हा सम्मुख कोण। आता पुढचं काय दिलंय आपल्याला, कर्ण परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात। ओ वाय बरोबर आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेला आहे। कर्ण परस्परांना दुभागतात म्हणून ओ वाय बरोबर ओ डब्ल्यू। आपल्याला डब्ल्यू वाय हे डिस्टन्स काढायला सांगितलंय म्हणून डब्ल्यू वाय बरोबर ओ वाय अधिक ओ डब्ल्यू, पण ही दोन्ही अंतर समान आहेत म्हणून डब्ल्यू वाय बरोबर 2 ओ वाय बरोबर 2 गुणिले 5 म्हणजेच उत्तर आलं 10 सेंटीमीटर। ओके, समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोण 3x अंश व 7x अंश असतील तर x ची किंमत काढा। एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे। कोण ए आणि कोण बी हे लगतचे कोण आहेत। लगतचे कोण परस्परांचे पूरक असतात म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश, पण ए म्हणजे काय 3x म्हणून 3x अधिक 7x बरोबर 180, 10x बरोबर 180 म्हणून x बरोबर
18 अंश। समांतर भुज चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए बरोबर 3x + 12 अंश, कोण बी बरोबर 2x - 32 अंश, तर एक्स ची किंमत काढा। त्यावरून कोण ए, कोण डी व कोण सी बरोबर किती। समांतर भुज चौकोन आपण काढून घेऊ एबीसीडी। ए बरोबर दिलाय 3x + 12, दिलेल्या गोष्टी लिहून घेऊ। कोण बी बरोबर 2x - 32, कोण ए बरोबर किती, कोण डी बरोबर किती आणि कोण सी बरोबर किती। एबीसीडी या समांतर भुज चौकोनात काय सांगितलंय, कोण ए व कोण बी हे लगतचे कोण आपल्याला दिसतायत आणि ए आणि बी ची आपल्याला मापं दिली आहेत। लगतचे कोण परस्परांचे पूरक असतात, म्हणजेच कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश। पण ए चं माप दिलंय, बी चं माप दिलंय, किमती घालूया 3x + 12 + 2x - 32 = 180 अंश। हे समीकरण आपल्याला मिळालं। समीकरण आपण लिहून घेऊ। कंस सोडवा, 3x + 12 + 2x - 32 = 180। स्वरूप पद 3x + 2x = 5x आणि धन 12 - 32 म्हणजे 20 = 180। ऋण 20 चं पक्षांतर करू म्हणून 5x = 180 + 20, 5x = 200 म्हणून x = 200/5, x = 40 अंश। आता आपल्याला कोणांची मापं काढायची आहे, एक्स ची किंमत आपण या ठिकाणी घालू आणि माप काढू। x = 40 अंश, कोण ए बरोबर 3x + 12 म्हणून 3 × 40 + 12, पहिले गुणाकार करून घ्या, 120 + 12 म्हणून कोण ए बरोबर 132 अंश। आता कोण ए आणि कोण सी चं माप समान असणार आहे कारण सम्मुख कोण, म्हणून कोण ए बरोबर कोण सी सम्मुख कोण, म्हणून कोण सी चं माप सुद्धा आलं 132 अंश। आता आपल्याला डी विचारलाय, आपल्याला बी चं माप दिलंय, आपण बी चं माप काढू। कोण बी बरोबर 2x - 32, एक्स ची किंमत आपण काढली आहे 40 = 2 × 40 - 32 = पहिले गुणाकार 80 - 32 म्हणून कोण बी बरोबर 48 अंश। आता कोण बी आणि कोण डी हे सम्मुख कोण म्हणून कोण डी बरोबर 48 अंश। ओके, एका समांतर भुज चौकोनाची परिमिती 150 सेंटीमीटर आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी आहे, तर त्या समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा। परिमिती दिली 150 सेंटीमीटर, बाजू एबी बरोबर किती, बाजू बीसी, बाजू सीडी आणि बाजू एडी सर्व बाजूंची आपल्याला लांबी काढायची आहे। चौकोन काढून घेतला आपण। आता एक बाजू एक्स मानू, ए बी बरोबर एक्स मानू आणि म्हणून दुसरी बाजू किती आहे, पहिल्या बाजूपेक्षा 25 ने मोठी आहे म्हणून बी सी आली 1/25। आता समांतर भुज चौकोनात सम्मुख बाजूंची लांबी समान असते म्हणून ए बी बरोबर डी सी, म्हणून डी सी किंवा सी डी पण आली 1 सेंटीमीटर। सिमिलरली बाजू बी सी बरोबर बाजू ए डी म्हणून ए डी बरोबर 1/25 सेंटीमीटर। बघा एक्स 1/25 ही पण आपल्याला मिळाली आहे एक्स आणि ही आली आहे आपली, ही पण आली आपण 1/25। ओके,
आता परिमिती 150 सेंटीमीटर, परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज, AB अधिक BC अधिक CD अधिक AD बरोबर 150 सेंटीमीटर। किमती घालूया x अधिक x अधिक 25 अधिक x अधिक x अधिक 25 बरोबर 150। स्वरूप पदांची बेरीज 4x अधिक 50 बरोबर 150, 4x बरोबर 150 वजा 50, 4x बरोबर 100, म्हणून x बरोबर 100 भागिले 4 म्हणजे x बरोबर 25 सेंटीमीटर। मग x म्हणजे काय? AB, म्हणून AB बरोबर CD बरोबर 25 सेंटीमीटर। आता AD काढायचे आपल्याला, किंवा BC बरोबर x अधिक 25, म्हणून 25 अधिक 25, BC बरोबर 50, म्हणून BC बरोबर AD बरोबर 50 सेंटीमीटर। तुम्ही ताळात वरून बघू शकता 25 25 50, आणि ह्या आणि 50 50 100 म्हणजे एकूण बेरीज झाली 150 सेंटीमीटर। ओके, एक उदाहरण। एका समांतर भुज चौकोनाची परिमिती 44 सेंटीमीटर असून लगतच्या बाजूंचे गुणोत्तर 7 + 4 आहे, तर त्या समांतर भुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा। परिमिती दिलेली आहे 44 सेंटीमीटर आणि आपल्याला सर्व बाजूंची लांबी काढायची आहे। समांतर भुज चौकोन आपण काढून घेतला। आता लगतच्या बाजूंचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे। लगतची बाजू आपण गुणोत्तर दिले 7 + 4, बाजू x मानू, म्हणून AB बरोबर आपल्याला मिळाली 7x बरोबर, आणि BC किती येणार? 4x। ओके, आता सम्मुख बाजू समान आहेत म्हणून DC बरोबर सुद्धा 7x आणि AD बरोबर 4x। ओके, अशा प्रकारे आपल्याला गुणोत्तर दिलंय लगतच्या बाजूंचं। आकृतीच्या सहाय्याने आपण गुणोत्तरावरून बाजू x मानली आणि 7x 4x लगतच्या बाजू लिहिल्या, सम्मुख बाजू समान, त्यावरून आपण सर्व बाजूंची माप मिळवली। आता परिमिती दिली आहे 44, 7x AB 7x म्हणून CD पण आली आपल्याला 7x आणि BC 4x म्हणून AD पण मिळाली 4x। आता परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज, म्हणून AB अधिक BC अधिक CD अधिक AD बरोबर 44 सेंटीमीटर। किमती घालूया 7x अधिक 4x अधिक 7x अधिक 4x बरोबर 44। किती आली? 22x बरोबर 44, म्हणून x बरोबर 44 भागिले 22, म्हणून x बरोबर 2 सेंटीमीटर। आता किमती घालूया आपण x, AB बरोबर 7x बरोबर 7 गुणिले 2 बरोबर 14 सेंटीमीटर, AB बरोबर CD म्हणून AB बरोबर DC बरोबर 14 सेंटीमीटर। आता BC काढूया, BC बरोबर 4x सेंटीमीटर बरोबर 4 गुणिले 2 बरोबर 8 सेंटीमीटर, आणि म्हणून BC बरोबर AD बरोबर 8 सेंटीमीटर। तर अशा प्रकारे गुणोत्तर लगतच्या बाजूंचं दिलेलं आहे त्यावरून, आणि परिमिती दिलेली आहे त्यावरून आपण सर्व बाजूंच्या बाजूंच्या लांबी आपण काढलेल्या आहेत।